सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीच्या अपेक्षा महाराष्ट्राच्या या जागरातून तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या. अपेक्षा महाराष्ट्राच्या या मोहिमेअंतर्गत 2019 पर्यंत म्हणजेच येत्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत याबद्दल नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या आहेत. रस्ते आणि महामार्ग येत्या 5 वर्षांमध्ये 30,000 किलोमीटरचे रस्ते बनावेत अशी अपेक्षा पुढे आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था येत्या 5 वर्षात म्हणजेच 2019 पर्यंत 40 शहरात चौपदरी रस्ते आणि पूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्हावी असं नागरिकांचं म्हणणं आहे. झोपडपट्टी विकास 40 शहरातील झोपडपट्ट्यांमधील 25 लाख लोकसंख्येचं पुनर्वसन व्हावं. घनकचरा व्यवस्थापन 40 शहरात रोज 1,000 मेट्रिक टन घनकचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं. गृहनिर्माण अंदाज येत्या 5 वर्षात 15 लाख किफायतीशीर घरांची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपेक्षा महाराष्ट्राच्या या मोहिमेअंतर्गत 2019 पर्यंत म्हणजेच येत्या 5 वर्षांमध्ये रोजगार निर्मितीबद्दल नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या आहेत. यातून येत्या 5 वर्षांमध्ये रोजगार निर्मिती होण्यास मदतच मिळणार आहे. रस्ते आणि महामार्ग यातून 2,40,000 रोजगार निर्मिती होईल. तर घनकचरा व्यवस्थापनातून 45,000 रोजगार निर्मिती शक्य आहे. नागरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून 48,000 रोजगार निर्मिती होऊ शकते. तर गृहनिर्माणातून तब्बल 1,65,000 रोजगार निर्मिती शक्य आहे. झोपडपट्टी विकास योजनेतून 18,000 रोजगार निर्मिती होऊ शकते. नागरी विकास यंत्रणेतून 90,000 रोजगार निर्मिती होऊ शकते. एकूण येत्या 5 वर्षांमध्ये 6,06,000 रोजगार निर्मिती होऊ शकते. याचाच अर्थ या विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सरकारनं सर्वाधिक प्राधान्य दिलं पाहिजे आणि येत्या 5 वर्षात हा बदल झाला पाहिजे असं मत तज्ज्ञांनी आणि नागरिकांनी व्यक्त केलं.